आवाज महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणूक आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वीची महत्वाची निवडणूक ग्रामीण भागाचा कौल ठरवणार आहे. नक्कीच, आम्ही पण दौरे केले आणि ग्रामीण भागामध्ये संपूर्ण वारे जे काँग्रेसच्या बाजूनं आहे, महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड रोष लोकांचा दिसतो आहे. स्थानिक पातळीवरच्या जरी निवडणुका असल्या तरी लोकांचा कल जो असेल त्यावरूनच निकाल येत असतात. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगेल की 80% ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची विजय दिसेल आणि झेंडा फडकलेला दिसेल. काल दिनेश यादववर तुम्ही जे आरोप केले त्यावर फडणवीसांचं प्रत्युत्तर आलं होतं. ते म्हणे की जेव्हा ते शिंदेच्या वरच्या निवासस्थानी गेले त्यांच्या संदर्भात तेव्हा आरोप नव्हते. आता आम्ही कारवाई करत आहे आणि पुन्हा सोडलं जाणार आहे. नाही, असं आहे की सेलिब्रिटीला कधी आम्ही अशा म्हणजे भुरकड सेलिब्रिटीच्या हातून कधी गणेशजीची आरती करताना वर्षावर आम्ही पाहिलं नाही. गणेशजीचा उत्सव हा वेगळा आणि साध्या पद्धतीनं दरवर्षी साजरा केला जातो, पण यावेळेस पहिल्यांदाच पाहिलं की सेलिब्रिटीला बोलावून बोलावून आरती करणं आणि त्यामध्ये मग अशी प्रवृत्ती शिरणारच, ज्याच्याकडे खरं तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर येणाराची सगळी माहिती असलीच पाहिजेत. त्या गव्हर्नमेंटच्याकडे तशी यंत्रणा आहे स्वतंत्र, पण यापूर्वी जाण्याच्या म्हणजे वर्षावर जाण्याच्या पूर्वीसुद्धा त्यांच्यावर महिलांच्या संदर्भात घाणेरड्या टिप्पणीचे आरोप होतेच. तर असं नाही की नव्हतं, की तो क्लीनच होता एकदम. तरी पण अशी ज्यावेळेस घटना घडतात त्यावेळेस स्वाभाविक लोकांच्या प्रतिक्रिया येत असतात. आपण हे राज्याच्या प्रमुखांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी याचं पावित्र्य थोडंसं पाळलंच पाहिजे. प्रत्येक आईची इच्छा असणारच. आपल्या मुलाला मोठं होताना प्रत्येक आई जे बघते आईचे स्वप्न असतात आणि तशीच त्या आईचे स्वप्न असावेत. आता असं आहे की ते स्वप्न पूर्ण कसे होतात आणि प्रत्येकांची आई ते स्वप्न बघत असते, ते स्वप्न पूर्ण कसे होणार आणि ते स्वप्न पूर्ण कोण करणार, तर जे करणार आहे ते मला तर दूरदूरपर्यंत त्याचा अंदाज दिसत नाही. आणि आजच्या परिस्थितीमध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जी परिस्थिती लागते राजकीय, ती सध्या तरी नाही. आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन अटळ आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि सध्या ते विरोधात आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वप्नाला बळ मिळण्यासारखी परिस्थिती आत्ता तरी मला दिसत नाही. पण अजितदादांच्या स्वप्नासाठी आईची प्रार्थना असेल तर ते स्वाभाविक आहे, आई म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया निश्चितच अजितदादांच्या स्वप्नाला भरारी देणाऱ्या ठरोत आणि त्यांचं मतपरिवर्तन परिवर्तन आणि परिवर्तन जर ठरणार असेल तर मात्र नक्की त्यांचे स्वप्न पूर्ण होतील. काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र बैठक घेऊन नागपूरच्या महापुरानंतर कशा प्रकारे उपाययोजना कराव्या यावर एक आराखडा तयार केला. नाही, 9 वर्षामध्ये पूर येण्याच्या पूर्वी केला, पूर आल्यावर झालं. खरं तर हे आराखडे पूर्वी का नाही झाले, 9 वर्ष केंद्रात राज्यात सत्तेमध्ये तुम्ही आहात, लोकांना फार मोठी स्वप्न तुम्ही दाखवली आणि त्या स्वप्नाची पूर्तता करायसाठी पुराची वाट का पाहिली. आता पूर आला, पूर ओसरला, लोकांचं नुकसान झालं, म्हणजे साप आला चावून गेला आणि लाठी धरून थोपटत बसा. आता काय वर्ष राहिले किती, दिवस राहिले किती ते आराखडा पूर्ण करायला. निवडणुकीच्या तोंडावर काय आराखडा पूर्ण करणार, म्हणजे निवडणुकीचं नवीन निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारच्या आराखड्याला फार काही महत्त्व नसतो असं मला वाटतं. सोयाबीन कापसाला पॅकेजची मागणी केली की या अधिवेशनातील होणार का, शेतकरी हवाल दिला आहे कापसाला 46 रुपये वगैरे भाव मिळते, सोयाबीनला 4-4.5 हजार भाव आहे, आधी पिकलं नाही त्यात भाव पण नाही आणि अनेक काही तालुक्यांनी दुष्काळग्रस्त त्यांचाही घोषित करावी देखील मागणी केली. नाही, मी सांगितलं यापूर्वी 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले, ते पीक विमा कंपन्यांना फायदा पोहोचण्यासाठी मंत्री आणि काही सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांचेच मतदारसंघ हे दुष्काळग्रस्त घोषित करून
महाराष्ट्रातील सर्व जनतेवर या सरकारने अन्याय केला आहे, सर्व शेतकऱ्यावर अन्याय केला आहे। तोंड बघून आणि चेहरे पाहून जर दुष्काळ होत असेल तर हे राज्यातील शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं म्हणजे असं म्हणेल की दुःख आहे शेतकऱ्यांचं। मुळात प्रश्न असा येतो की आज 2021 मध्ये 9,600 रुपयापर्यंत भाव सोयाबीनचा गेलेला होता। महाविकास आघाडीची सरकार होती, कापसाला 11,500 रुपयापर्यंत भाव मिळत होता आणि त्यावेळेस तो दर का मिळत नाही आज? कशामुळे मिळत नाही? तुम्ही का निर्यात आयातीवर काय बंधनं लावली? तुमचं धोरण काय? या सोयाबीनचं पीक तर अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे, निम्म पीक आलेलं नाही। येलो मॅजिक नावाची बिमारी आली, अतिवृष्टी झाली, त्यामध्ये हे आलं, बियाणे जे वापरले गेले विदर्भात विशेष करून मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्राच्या हवामानाला सूट होणारे बियाणे या नालायक लोकांनी त्या अधिकाऱ्यांनी विदर्भात आणि मराठवाड्यात दिलेत, त्यामुळे तिथून सोयाबीनचं पीक हिरवं दिसलं पण त्याला यील्ड जे यायला पाहिजेत ती अत्यंत कमी आली, शेंगा भरल्याच नाही। ही वस्तुस्थिती आहे, ही परिस्थिती आहे सत्यता, आणि अशा परिस्थितीमध्ये किमान हेक्टरी एक आपल्या पर क्विंटल सोयाबीनला ॲव्हरेज काढून, जसं धानाला आपण पर क्विंटल मदत करतो 700 रुपये, यावेळी अजून घोषणा व्हायची आहे, पण एका क्विंटलच्या मागे किमान 2,000 रुपये सोयाबीनला आणि कापसाला 3,000 रुपये प्रति क्विंटल सरकारने अनुदान किंवा त्याला मदत म्हणून घोषित करावं। जसे धानाला आपण बोनस देतो तशा प्रकारचं बोनस या दोनही पिकाला, सोयाबीनला 2,000 रुपये आणि कापसाला 3,000 रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने घोषित केला तरच हा शेतकरी जगू शकेल, नाहीतर ह्या शेतकऱ्याला यावर्षी ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त झाला आहे तर हा शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। बघा, ज्यांच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या वक्तव्यावरला फार महत्व देण्याची मला वाटते गरज नाही। बघूया आता कायद्याच्या चौकटीत जे बसेल, परंतु ओबीसीचा जे नुकसान आता भविष्यात होणार आहे ते सरकार कसं भरून काढेल याकडे आमचं लक्ष आहे। या सगळ्या मोहिमेत ओबीसींची संख्या प्रचंड वाढणार आहे, आधीच तुटपुंज आरक्षण त्यात ओबीसींची मोठी भर पडणार आहे, तुम्ही ओबीसी चळवळीत काम केलेलं आहे, ओबीसी नेते आहे, काँग्रेस कसं बघताय सगळ्यांचं? नाही ते दिसतोय ना मला, म्हणूनच मी सांगितलं ओबीसीचं नुकसान कसं भरून काढणार। जर संख्या वाढते आणि एकीकडे तुम्ही मला मागच्या वेळेस 32% मराठा लोकसंख्या दाखवली, त्यामध्ये तुम्ही कुणबी मराठाही धरला, मराठा कुणबीही धरला, त्यामध्ये लेवा पाटीलही धरला, हे सगळे ऑलरेडी ओबीसीमध्ये होते, तरी म्हणून मराठा समाजाची संख्या तुम्ही 32% दाखवली, हे जर मायनस केलं तर किती निघणार? आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा जर आपण यांना सगळ्यांना घेऊन पुन्हा नवीन प्रमाणपत्र वाटत आहात तर ते मग ओबीसीचं आरक्षण वाढवलं पाहिजेत किंवा स्वतंत्र केलं पाहिजे। आता काय करते सरकार, काय आश्वासन देतं या संदर्भात मला माहिती नाही, अधिवेशनामध्ये याचा जाऊ विचारू, आणि ओबीसीचं नुकसान कसं भरून काढतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे, नाहीतर ओबीसी यांना माफ करणार नाही सरकारला, यांच्या छाताळावर नाचल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावं यांनी। नाही संख्या वाढते आहे ना, संख्या वाढते आहे, वाढवली जात आहे तर वाढू देत, आम्ही त्यांना विरोध करत नाही, पण संख्या वाढल्यानंतर आरक्षण वाढते काय? आरक्षणाची मर्यादा वाढणार नसेल, 19% ओबीसीला आणि 12% आपल्या 11% एफजेंटीला, म्हणजे 50% आज मिळत आहे आणि 2% SBC ला, 52% जे आरक्षण आहे ते स्वतंत्र दिलं गेलं, या 50% 374 जाती आहेत आणि ह्याची लोकसंख्या बघता या लोकांवर अन्याय आहे, हा अन्याय दूर कसा करायचा सरकारने ठरवावं। सगळ्यांचं समाधान करताना जर मराठा समाजाला देत आहे तर आम्हाला आम्ही विरोध करायचं काही कारण नाही, मराठा समाजाला देत असताना त्याची व्याप्ती वाढवली, पहिले मराठवाडा सांगितला मग महाराष्ट्र सांगितलं, अगदी सगळ्या भागामध्ये तपासले जात आहेत, तपासले पाहिजेत, जातीचे प्रमाणपत्र किंवा पुरावे 67 मिळत असतील आणि त्यांना जर प्रमाणपत्र दिले जात असतील तर ते
पहिल्यांदाच या सगळ्या परिस्थितीतून त्यांना मागास ठरवावं लागेल सामाजिक आणि शैक्षणिक आहेत काय किंवा आरक्षण संपवण्याचा घाट तर नव्हता महाराष्ट्रात ही सगळी परिस्थिती निर्माण करायची आणि आरक्षण मोडीत काढायचं ही सुद्धा सत्ताधाऱ्यांची चाल असू शकते. सगळेच उठलेत आपल्या हक्कासाठी तर मग बंद करून टाका. नाही कांदा कांद्याचे वांदे झालेच होते पाच राज्यात. 100 रुपये किलो पेट्रोलच्या बरोबरीनं कांदा आला होता म्हणजे 1 लिटर पेट्रोलला 1 किलो कांदा अशी स्थिती तर निर्माण झाली होती. त्यामुळं पेट्रोल भरणारे त्यांचा भडका उडालेला होता. म्हणून आता कांद्याचे दर कमी करून निवडणुकीचा फंडा आहे हा. पुन्हा निवडणुकीचे मतदान संपलं पुन्हा कांद्याचे दर वाढवले जातील. शेतकऱ्यांना फायदा होतो आहे ते ठीक आहे. आम्हाला काही आनंद आहे शेतकऱ्यांचा दर पदरात पडत असेल तर. पण व्यापाऱ्यांच्या पदरात पडून त्याचा फायदा करून देणारा जर सरकारची भूमिका असेल तर हे मात्र दुर्दैव आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.